आपल्या गावाचे मुलगे मित्र जे सुद्धा दोन शब्द आपण शांतीचे ऐकावं विनंती. आदरणीय अध्यक्ष, आजच्या नगरपालिकेच्या सभेनिमित्त जमलेले इथले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि देवीग्रामाच्या नगरीतील सर्व मातृतुल्य पितृतुल्य माय बापाहो आणि बंधू भगिनींनो सर्वांना माझा साष्टांग नमस्कार. मी क्षितिजा प्रवीण गरुड, संजय गरुड आणि प्रवीण बापराव गरुड यांची कन्या, गरुड घराण्याची मुलगी म्हणून मी नगराध्यक्ष पदाची राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे ही उमेदवारी स्वीकारली आहे. माझं शिक्षण बीएससी कॉम्प्युटर आणि एमबीए पुण्याला झालंय. या उमेदवारीचा उद्देश असा की जेव्हा आम्ही प्रचाराला सुरुवात केली, विशेष म्हणजे मला वाडी दरवाजेचा उल्लेख करावा वाटतो, जेव्हा आम्ही इथे प्रचार करत होतो महिला आणि भगिनींनी माझ्याकडे तक्रारी केल्या, बाई पाण्याचा काय, पाण्याचा प्रश्न कधी सुटणार, आम्ही अंधारात राहतो, उंदरा अंगावर उड्या मारता, वीज नाहीये घरात, गटारी अक्षरशः तुंबलेले आहेत, त्या गटारींच्या दुर्गंधीमुळे आजूबाजूचे लोक अक्षरशः आजारी पडून खाटीवर पडलेले, हे प्रश्न कधी आणि कोण सोडवणार. या सगळ्या अडचणी बघून, या अडचणी लक्षात घेऊन आम्ही काही योजना, विकासाच्या योजना या गावात आटापल्या आहेत, त्या पूर्ण तुम्हाला जाहीरनाम्यारूपी तुम्हाला जाहीरनाम्यामार्फत तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील, तरी मी या ठिकाणी काही योजनांचा उल्लेख करेल. जसं पाणी व्यवस्थापन, शेंदुर्णीमधील जे बंद पडलेलं जलशुद्धीकरण केंद्र आहे ते पुन्हा कार्यान्वित करायचा आम्ही प्रयत्न करू, येथील शेंदुर्णी रँकर मुक्त करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि एक वॉटर एटीएम द्वारे आम्ही तुम्हाला शुद्ध पाण्याचा पुरवठा करू असं आश्वासन मी तुम्हाला सर्वांच्या वतीने देते. दुसरी गोष्ट अशी, इथली जी महिला बेरोजगारी आहे त्यांचं सबलीकरण, त्यांना जे आरोग्याविषयी प्रशिक्षण आहे आणि त्यांच्या राहणीमान कसं उंचवता येईल याकडे माझं विशेष लक्ष असेल. येथील छोटे छोटे व्यापारी त्यांना बीटीओ योजनेनुसार काही ठराविक प्रकारच्या जागा किंवा गाळे आणण्याचा शासनाकडून मी प्रयत्न नक्की करेल याच्या आश्वासने मी तुम्हाला सर्वांच्या वतीने देते. आणि जर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पार्टी आणि कवाडे गट या सर्व उमेदवारांना नगर पंचायत पर्यंत पोहोचवण्याचा तुमचा मतरूपी आशीर्वादाने प्रयत्न केला तर मी क्षितिजा प्रवीण गरुड मी तुम्हाला वचन देते, मी माझ्या शिक्षणाचा वापर फक्त आणि फक्त तुमच्या विकासासाठी करेल. शासनाकडून मिळालेल्या निधीतला एकही रुपया माझ्या घरातल्या तिजोरीत जाणार नाही याची खात्री मी तुम्हाला देते. तो पूर्ण निधी तुमच्या विकासासाठी असेल याचं आश्वासन मी तुम्हाला देते. ज्या योजना मला शासनाच्या माहिती नाही त्या योजना माहिती करून मी त्या गावात कशा आणता येतील आणि गावाच्या विकासासाठी त्या योजनांचा वापर कसा होईल हेही मी तुम्हाला खात्री करून देते आणि त्याचे प्रयत्न मी करेल. आणि येणाऱ्या 9 तारखेच्या या नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये मला तुमच्या आशीर्वादांची गरज आहे. तुम्ही तुमच्या मतरूपी आशीर्वादाने काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी पक्ष म्हणजे घड्याळ, पंजा आणि कवाडी गटाच्या सर्व उमेदवारांना बहुमत मतांनी येत द्या. नक्कीच आम्ही या शेंदुर्णी गावामध्ये एक चांगलं प्रशासन आणून दाखवू जिथे ज्येष्ठ नेत्यांचा, वरिष्ठ लोकांचा, माता भगिनींचा सन्मान असेल. आणि इथल्या सगळ्या शेंदुर्णीचा आमचं ध्येय हेच असेल की शेंदुर्णीचा विकास, भयमुक्त शेंदुर्णी हेच आम्ही ठरवून हा प्रवास पूर्ण करू. हेच माझं ध्येय आणि हेच माझं लक्ष असेल. धन्यवाद.